स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं रविवारी चिखली शहरातील संभाजी नगरात छापा टाकला आहे. सुमारे 1,41,648 रुपयांचा अवैध गुटखा यावेळी जप्त करण्यात आला. एका आरोपीला देखील पोलिसांनी ताब्यात घेतलंय. दिवसागणिक अवैध गुटखा वाहतूक विक्रीचं प्रमाण वाढत आहे. ठिकठिकाणी गुटख्याचा साठा केला जातोय. एका गुप्त माहितीवरून स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला चिखली शहरातील संभाजीनगर येथील शरद भास्कर खरात यांच्या घरासमोरील मोकळ्या जागी छापा टाकला. यावेळी ताडपत्रीखाली 3 गोणी गुटखा, 7 गुणी राजनिवास सुगंधित पान मसाला, 7 गुणी प्रीमियर NP जाफराबाणी जर्दा, 1 गुणी प्रीमियर RK, 1 गुणी जीवन घटका, 1 गुणी राजनिवास लक्झरी सुगंधी पान मसाला असा एकूण 1,21,648 रुपयांचा पान मसाला व गुटखा जप्त करण्यात आला. या प्रकरणी शरद भास्कर खरात याला ताब्यात घेऊन पुढील कारवाई करता चिखली पोलिसांच्या ताब्यात देण्यात आला आहे.